मला माहिती असेल आपण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. ओके, तर हे मोरयाच का बोलतो? मोरया गोसावी नावाचे गृहस्थ होते. तुम्हाला जे अष्टविनायक मधला मोरगाव गणपती आहे तिकडे ते होते. ओके, तर त्यांनी गणपतीची खूप सेवा केली. गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे, तर ते बोलले की तुम्ही इथेच राहा, तुम्ही जाऊ नका आम्हाला सोडून. मग तो मोरगावचा पहिला अष्टविनायक म्हणून तो म्हणून पहिला गणपती मोरगावचा राईट अष्टविनायक. पहिला अष्टविनायकचा गणपती स्थापन झाला मोरया गोसावींनी केला म्हणून गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण आलो आहोत धामापूरला. इकडनं आपण काळशाळा जाणार आहोत आणि तिथेच आपला मित्र राहतो कॉलेजचा. मित्राच्या घरी चाललो आहे ना आपण. मस्त वाटलं पाहायचं ग्रीनरी ग्रीनरी एकदम. कॉलेजच्या मित्राच्या घरी गोसावी वाडी काळशे. तर त्याने सांगितलंय कॅनरा बँक रवळनाथ मंदिराच्या जवळच राहतो आहे. तर आपण आता वाया कासारटाके धामापूर आलेलो आहोत. इकडे बघूया आता, थोडं पुढे जाऊन विचारूया कोणाला तरी. आरामात चालूया गाडी एकदम. तर कॅनरा बँक आलेलं आहे. इथे जवळपास भाजीवाल्याचं दुकान आहे. तिकडनं आपल्याला वर जायचं असं सांगितलं. हे कॅनरा बँक आहे. इथे विचारूया गोसावी वाडी कुठे गेली. भाजीवाल्याचं दुकान दिसत नाही आहे. भाजीवाल्याचं दुकान असणार बोललेले. विचारूया आपण इकडे. जरा मला वाटतं आपण पुढे आलो आहोत, तरी पण एकदा आत रस्ता आहे वाटतं, एकदा विचारून घेऊया. बरोबर टर्निंगकडेच आपण थांबलो. काकडे गोसावी वाडी कुठे आहे? पुढे आहे का? वरती अजून ना. हा ओके, थँक्यू. मालके वाडी गोसावी वाडी. तर गोसावी वाडीसाठी आपल्याला खाली जायचं. आपण वर जात होतो. एकदम लाजचा घर आहे. पाणी नसे टाइमपास बसायला जाणार. इथेच गाडी लावूया काय? घर जाईल गाडी होते. इकडनं आपण खाली आलो. इकडे कशी जवळजवळ घर आहे सगळी. इकडनं सरळ पुढे जायला सांगते. ओके चला. गणपती कुठे खाली असतो का? गणपती वरती आमचं असतो. ओके, पुण्याला असतो तोच ना. बरोबर बरोबर आलो म्हणजे आपण दिली ना. ही पुरी गोसावी वाडी काय? घर तुमच्या इकडे भरपूर जवळजवळ आहेत. घर एकदम जवळजवळ तुमच्याकडे. चला गणपती पाहूया. गणपती कुठल्या साईडला आहे तुझ्या? ओके नमस्कार काका. आपण गणपती पाहूया आणि दर्शन करून घेऊया. गणपती बसतो अभिजीतचा पायापुरगा. आज गवर गणपती आहेत. ओके चला पाया पडून. माझ तुमच्याकडे ओसा नाही भरत ना? नाही. काकी ओके. नमस्कार नमस्कार. आता आम्ही पण 3 वर्षापासून प्लॅन करत होतो. आता जाऊन आला तू. 3 वर्षापासून हाच गणपती होता. ओके, पण ती प्रथा होती ना गावी काही गावी एके काही की रात्रीचं वगैरे कोणीतरी गणपती आणून ठेवायचा. ओके, छोटासा ती गणपती कंटिन्यू करावा लागायचा. तसं इथे एकदा खूप आधी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी कोणीतरी येऊन ठेवला गणपती. इथे ते काका वगैरे झोपलेले किंवा नव्हते असं. तेव्हापासून 20 वर्ष झाली इथे आम्ही गणपती म्हणतो. पहिले नव्हते. हा पहिला असं मी ऐकलंय खूप ठिकाणी. आता नाही होत. नमस्कार. या काकानेच आपल्याला दाखवलं आता.
छान आहे. हा हेल्दी का हेल्दी. म्हणजे गोसावी वाडीच जंगलात पण घर आहेत. ओके, म्हणजे असं वाटतं आपल्याला की इथे काय नसेल, याच्यावरती अजून चार घर आहेत तिकडे कुठे. काय बोलतो. आणि हा पाणी येतोय तो म्हणजे ह्याच आहे का, धामापूर तळावाचं की नाही? हा दुसरा पाणी वाळ आहे. ओके, जमिनीतलं पाणी येतं. ओके, म्हणजे डोंगरातलं पाणी येतं. ओके ओके, ते माझ्या मते ऑक्टोबर पर्यंत चालू असतं, नंतर सुकतं. मग म्हणजे एक एक पाठ आहे तिकडे, पाणी बाराही महिने असतं, थोडस पावसात पूर्ण भरतं. ओके, जाऊ आपण. हे सिद्ध महापुरुष मठ आहे, मठाच आहे, मठ आहे. ओके, इथे दोन उत्सव खूप मोठे होतात. एक मे महिन्यामध्ये. ओके, मे महिन्यामध्ये तिकडे असं स्टेज वगैरे बांधून. ओके, अगदी व्यवस्थित प्रोग्राम असतो. आणि एक भंडारा. ओके, भंडारा जाते इकडे सिद्ध महापुरुषाचं म्हणजे जेवण करतात चिकनचं, म्हणजे असं प्रसारच प्रसारण निवेद म्हणून कासळ टाक्यासारखं. ओके, इकडे जेवणात बसून म्हणजे अगदी आवारत नाही. इकडे इकडे किंवा इव्हन आतमध्ये पण चिकनचा प्रसाद दिला जातो. फक्त इथे एकच आहे. तर हे महापुरुषांचं मंदिर आहे. आपण जाऊ शकतो पाहिजे तर. हां, खोल ना. लेडीजचा छान आहे. जुन्या आता ह्याच्यातलंच आहे मंदिर. पूर्ण लाकडी लाकडी आहे. ओके, त्यानिमित्त तू पण आलास. गार्डन असं राहिलं नाही पण ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे आजी आजोबा थोडं असं धरण टाईप केलेलं आहे आम्ही. ओके, त्याच्यामुळे पाणी तुमचं तिकडे विसर्जनासाठी. बघा, ब्लू वॉटर आहे प्युअर, पण पाण्यात उतरू नये लहान मुलांनी. असं आहे. स्लिपरी हो ना. तर इथे पहिले गणपती ठेवतात काय आणल्यावर काय डायरेक्ट इकडे जाणार? गणपती इथे ठेवतो. ओके, दिना आरामात आहे. चॅम वॉक स्लोली. नो नो, लाईनमध्ये गणपती ठेवतात. ओके, तुम्ही एक एक करून आतमध्ये. हा, खूप खोल नाही. खोल नाही. हा, दोन एक तीन एक तीन एक. आवाज. हा, हे जे आहे ना बंद करू पूर्ण. ओके, म्हणजे वाहून ना जा, म्हणजे पाणी तुमचं. ओके ओके. तर मित्रांनो, इकडे 5 दिवसाचे आता गणपतीचे विसर्जन होणार आहे, ते इथे होणार आहेत. पाणी बघा किती निव्वळ आहे. तरी खोई नाही नाही बोललात ना, तरी पण 3-4 फूटच्या वर आहे पाणी खोली. आरामात म्हणजे एकदम सेफ विसर्जन करू शकता तुम्ही इकडे. छान आहे. आणि पाणी बघा इकडनं वाहतं आहे. छोटंसं धरण टाईप बांधलेलं आहे. आणि पूर्ण बघा निसर्ग साने त्याच्या हाताखाली असं मस्तपैकी गणपती विसर्जन होणार. तर तिथनं ते पाणी पडतो आहे ना, ते म्हणजे आतलं आहे, जमिनीतलं पाणी आहे. जरा जरा बोलू शकतो आपण, तिकडनं येतो. हां बरोबर, मध्ये टाकलेलं. हे एक गवळदेव सभा मंडप आहे. ओके, असं बनवण्यात आलेलं की इथे छोट्या मोठ्या सभा होतील गावच्या वगैरे. कधी कधी होतात पण शक्यतो आम्ही खालीच करतो. पण असतं ते त्या सिद्ध महापुरुष मठामध्ये सभा. ओके ओके, खूप असं उपयोग होत नाही पण आहे. छान आहे, म्हणजे बनवलेलं आहे. खूप मोठं काय असेल तर होऊ शकतं इकडे. ओके, सध्या तरी काही नाही. हे जे बघताय तुम्ही आहे एक पर्यटनासाठी बनवलेलं. ओके, असं एक हॉटेल टाईप. अजून इनॉग्रेशन नाही झालंय. ओके, पण जेव्हा होईल डेफिनेटली एक खूप चांगला ऑप्शन असेल. हां, स्टे होम स्टे सारखंच आहे. प्रॉपर जंगलाचा फील घेत ना, जंगलात राहण्यासाठी. खूप छान आहे. अजून समहाव इनॉग्रेशन झालं नाहीये, पण आता लवकरात लवकर होईल. चांगलं बनवलं, होम स्टे सारखंच आहे. असे रूम्स वगैरे आहेत 2-3. थांब, पुढे जाऊ नको, स्लिपरी आहे ते. इथे पण आहे बघ, हे बांध बांधलंय थोडं मस्त आहे. आरामात पडायला होईल. काशातला भुशी डॅम समोर मस्तपैकी बसायचं, म्हणजे आम्ही खूप वेळ येतो. ओके, आता गणपतीत सहसा कोणी येत नाही, गणपती असताना घरात. अदरवाईज थोडा जास्त पाऊस लागला थोडं अजून. हां, वरती डोंगरात एकदम खूपच छान होतं, म्हणजे प्रॉपर भुशी डॅम फील येतो. हां मस्त आहे.
स्वच्छ पाणी किंवा इव्हन तिकडे पण जाऊन हा ते तिथे बसू शकते. पाणी जास्त आलं तर वरच्या साईडने पण येत असणार. काय आरामात छान आहे. हा कर म्हणजे हे हाच पाणी खाली जातो ना. हा आरामात रिलॅक्स. लाकडाचा माठव पण माठव पण आहे. हा त्या साईडला जायला खाली बेस आहे तो लाकडाचा. ओके हा दिसतोय तिकडनं. मस्त आहे. आपल्या कोकणामध्ये हेच आहे. प्रत्येक गावामध्ये काय नाही तर एक हिडन जेम बोलू शकतो आपण. पर्यटनामध्ये फेमस होऊ शकतो. त्याच्यासाठी थोडी जागरूकता आणि थोडे नियम पाहिजे. बरोबर. कारण की जेवढे टुरिझम वाढणार तेवढं स्वच्छ. टुरिझम वाढलं काय मग ते थोडस अस्वच्छता पण येतं. पण प्रॉब्लेम होतात. पण छान आहे. पण ऍटलीस्ट गावकरांसाठी प्रत्येक गावामध्ये काहीतरी मुंबईकर आले की एन्जॉय करायला असतो. हा बघा हा नाही नाही करून पाण्यात. ओके मस्त आहे. छान आहे एकदम. बस बस हा खाली एक बोर्ड आहे. ओके ब्राह्मण देव लिहिलेलं आहे. गोसावीवाडी ब्राह्मण देवचा जो रस्ता आहे तिथून तो रस्ता निघतो. ओके तिथून जाऊन तुम्ही तिकडून बाहेर पडू शकता. ओके इथून गेलात तर वरती प्रॉपर सडा सडा आहे. म्हणजे तिथे आताही मजा येईल पण उन्हाळ्यामध्ये अजून छान. ओके करवंद जांभळ काजू फणस तुम्हाला जे पाहिजे ते खात जाऊ शकता. आता तर काही नाही मिळणार. आता काय आंबे आंबे रानटी आंबे. मी येतो मे महिन्यात. माझा फिक्स आहे. मे महिना गणपती आणि एक डिसेंबर. डिसेंबरला मी येतोच येतो. तसं आपलं गाव म्हणजे शिमला नव्हे पण तरी रात्री लावला तर जी थंड हवा येते. अरे इथे फॅन नसला तरी पण झोप निवांत शांत आणि निवांत असतो. इवन मे महिन्यामध्ये पण तुम्ही फक्त हलका फॅन लावा तुम्हाला सुंदर वाटतं. तर मित्रांनो आपल्या सोबत अभिजित गोसावी दी न्यू ब्लॉगर आहे. त्याने पण स्वप्न बाळगलं होतं की तोही एक ब्लॉगर बनणार आहे आणि त्याची ब्लॉगर बनण्याची कहाणी खूप सुंदर आहे. आपण ऐकून घेऊया. नाहीतच म्हणजे माझा पहिला ब्लॉग असा विचार केलेला मी की सूर्य उगवतो आहे असा मस्त सुंदर पहाटेचा पहाटेची वेळ म्हणजे गावच्या साईडला जाऊन तुला बनवायचं. राईट. आणि त्याप्रमाणे मी आणि माझ्या भावांनी काकांनी वगैरे प्लॅन केला की सकाळीच जाऊ आपण. सकाळीच 5 वाजता वगैरे सड्यावर जाऊ आणि सूर्य उगवण्याच्या आधी सगळे सेटअप करू. मग सकाळीच आम्ही निघालो. म्हणजे निघायच्या तयारीत होतो 5:15 दरम्यान. पण एवढा अंधार होता. एवढा अंधारात त्या माझे पाय चालले नाहीत. सूर्य सूर्योदयाचं हे करताना एक नवीन ब्लॉगर एक सूर्य उगवतोय असा माझा कन्सेप्ट होता. ओके पण सकाळचा अंधार बघून माझी फाटली त्यावेळी. सूर्य उगवू दे आणि आपण नंतर असं दाखवूया की नवीन ब्लॉगरचा उदय झाला. अंधारात जाण्याची काही गरज नाही. मग आम्ही वाट बघितली सूर्य उगवण्याची आणि प्रॉपर सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये वरती गेलो. मग तो ब्लॉग रेकॉर्ड केलास की नाही तू? ब्लॉग रेकॉर्ड केला आणि तो माझ्या पुरतीच राहिला. त्यावेळी एवढा कॉन्फिडन्स आला नाही आणि तो काय ब्लॉगर होता होता राहिला. ओके ओके नाही तसं तू छान बोलतोस. तर तुला ब्लॉगिंगचं काय म्हणजे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तू चांगलं करू शकतोस. आता प्रीतमने मला कॉन्फिडन्स दिला. आपण पुन्हा एकदा सूर्योदयाचा करू करू आणि आपला जाऊ सड्यावर. जरा पावसाळा जाऊ दे. डिसेंबरच्या टाईममध्ये म्हणजे जरा असं गवत वगैरे नसेल. आता तर पूर्ण गवत वाढलं असेल. आता सड्यावर गवताच्या आतमध्ये काय साप विंचवाय आपल्याला कळणार नाही. थोडा रिस्की आहे. ओके तसं शूज वगैरे घालून गेल्यावर एवढा प्रॉब्लेम होत नाही गावातल्या कुठल्या माणसावर गेल्यावर. पण ते नकोच. तरी आपण पूर्ण गवत साफ झाल्यानंतर शांतपणे. तर हे जे व्हिडिओज पाहणार आहे ते आतुरतेने अभिजितच्या ब्लॉगचं वेट करणार आहेत. आता थोडस कॉन्फिडन्स आलाय. सूर्योदय काही पण करेल पण चालू करणार आहे. आता श्री गणेश करणारच आहे. गणपतीचे दिवस आहेत तर बोलला आहे तर श्री गणेश लवकरच करेल. तर धैर्याचं मनात होतं इथे आंघोळ करायचं. त्यांनी ते करून घेतलेलं आहे आणि अभिजितने आपल्याला पुरी गोसावी वाडी दाखवलेली आहे. तर गोसावी वाडीचं मुख्य काय ते सांग मला जरा. तुम्हाला माहिती असेल आपण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. ओके तर हे मोरयाच का बोलतो. मोरया गोसावी नावाचे गृहस्थ होते. तुम्हाला जे अष्टविनायक मधला मोरगाव गणपती आहे तिकडे ते होते. ओके तर त्यांनी गणपतीची खूप सेवा केली. गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे. तर ते बोलले की तुम्ही इथेच राहा. ओके जाऊ नका आम्हाला सोडून. मग तो मोरगावचा पहिला अष्टविनायक म्हणून तो म्हणून पहिला गणपती मोरगावचा अष्टविनायक.
पहिला अष्टविनायकचा गणपती स्थापन झाला मोरया गोसावींनी केला, म्हणून गणपती बाप्पा मोरया. ओके ओके ओके, तर तेच गोसावी गोसावी आम्ही. तर तुम्हाला कळलं मोरया गोसावी होते. ओके, पुढे कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणाल. आता मला आठवण राहणार. आता गोसावी वाडीचा ब्लॉग, तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की या वाडीला पण तुम्ही येऊन भेट देऊ शकता, कारण की निसर्गरम्य सानिध्याच्या हाताखाली हा बसलेला गाव आहे, वाडी आहे. तर तुम्ही पण येऊ शकता, इकडे चॅम जसा एन्जॉय करतो आहे तसं एन्जॉय करू शकता, पण आपलं लिमिटमध्ये राहून जे पण काय करायचं आहे तुम्ही करू शकता. गावाची पवित्रता राखा, देवस्थान आहे, देवस्थानाची पवित्रता राखा आणि मजा करा. राईट, तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया अशा नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.